भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल विधानसभेचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह डोंबिवली, पेण, ऐरोली आणि बेलापूरमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ खारघर येथे प्रचारसभेचं बुधवारी आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. खारघर येथे पनवेल विधानसभेचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, डोंबिवलीचे उमेदवार पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पेणचे उमेदवार रविशेठ पाटील, ऐरोलीचे उमेदवार गणेश नाईक, बेलापूरच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ खारघर येथे भव्य सभेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, आमदार निरंजन डावखरे, माथाडींचे नेते नरेंद्र पाटील, कोकण प्रांत संघटक सतीश धोंड, महापौर डॉ कविता चोतमोल उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, दिल्लीत आपण नरेंद्रला पुन्हा बसवले, आता त्याच ताकदीने महाराष्ट्रात देवेंद्रला देखील पुन्हा बसवा. दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र, हा नरेंद्र देवेंद्रचा फॉर्म्युला गेल्या 5 वर्षात सुपरहिट राहिला आहे. या परिसरात तब्बल 2 लाख घरे उपलब्ध होणार असल्याचे सांगून हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. विविध सुविधा आणि प्रकल्पांच्या माध्यमातून हा परिसर रोजगारांचे महत्त्वपूर्ण केंद्र होणार आहे व कोकणाचा हा परिसर नवीन भारताचा आर्थिक केंद्रबिंदू असणार आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी ताकद देणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. साथियों, पिछले साल की शुरुआत में मैं नवी मुंबई एयरपोर्ट और जेएनपीटी के टर्मिनल का भूमि पूजन करने के लिए आया था और तब मैंने कहा था कि पुरानी सरकारों ने जिस प्रकार इंफ्रास्ट्रक्चर के तमाम प्रोजेक्ट को फाइलों में समेट कर रखा था, उस स्थिति से महाराष्ट्र बाहर निकल रहा है. अब आज की स्थिति यह है कि हजारों लाखों करोड़ रुपए की परियोजनाओं पर महाराष्ट्र में तेजी से काम चल रहा है. जल्द ही नवी मुंबई एयरपोर्ट से विमानों की उड़ान भी प्रारंभ हो जाएगी. समंदर पर 22 किलोमीटर लंबे मुंबई ट्रांस हार्बर लिंक पर गाड़ियां भी दौड़ेगी. पनवेल और ठाणे में मेट्रो के नेटवर्क का विस्तार भी तेजी से होगा और मुझे बताया गया है कि बहुत ही जल्द यहां मेट्रो सेवा शुरू भी होने वाली है. आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर से जुड़े लाखों करोड़ रुपए के प्रोजेक्ट जब पूरे हो जाएंगे तो यहां सुविधा भी बढ़ेगी, बिजनेस करना भी आसान होगा और नए नए रोजगार भी पैदा होंगे. भाइयों और बहनों, कोंकण का यह पूरा इलाका नए भारत की नई इकोनॉमी का मजबूत स्तंभ होने वाला है. मैं कोंकणवासियों को कहता हूं, मेरे शब्द लिख करके रखिए, आगे की अर्थव्यवस्था का मजबूत किला यहीं पर बनने वाला है. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गतिमान पद्धतीने काम करण्यास शासनाला यश आल्याचे सांगितले. माननीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या केंद्र आणि राज्यामधील सरकारने अतिशय वेगवान पद्धतीने, गतिमान पद्धतीने काम करण्याचं योजलं होतं आणि ते योजलेलं काम 5 वर्षामध्ये पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलं. आज आपल्या सर्वांच्या या भागातील असणारी अनेक मंडळी की ज्यांना गेली अनेक वर्ष सिडको असेल किंवा इथल्या असणाऱ्या शासनाच्या माध्यमातून ज्या योजना पोचल्या पाहिजे होत्या त्या पोचत नव्हत्या, या 5 वर्षामध्ये इथे असणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 2 लाख घरं असतील, इथे असणारी मेट्रो असेल ती लवकरच सुरू होणार आहे,
तिथला असणारा कोंडाणा धरण, की जे कोंडाणा धरण भ्रष्टाचाराने काही मंडळींमुळे अडकून पडलं होतं, ते सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सिडकोच्या माध्यमातून सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना फार मोठा दिलासा मिळालाय. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली असणारं विजन असणारं असं सरकार आणायचं आहे, आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आम्हा सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी त्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी असेच राहूया एवढीच विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. तसेच पनवेल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहोरात्र देशाच्या विकासासाठी मेहनत घेतली असल्याचे नमूद करून त्यांच्या कार्यामुळे आपला देश आणि राज्य प्रगतीपथावरती असल्याचे सांगितले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.